जय महाराष्ट्र। राजकारण अनलिमिटेडमध्ये नेहमीप्रमाणे घेऊन आलोत राजकारणातल्या महत्त्वाच्या घडामोडी। कोणती प्यादी आज गारद झाली, कोणते मोहरे पुढे सरकले आणि कोणती प्यादी खेळण्याच्या आधीच खेळातून बाद झाली हे देखील आपण पाहणार आहोत। पश्चिम महाराष्ट्र, पुणे, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहणार आहोत। पुढची 22 मिनिटं कुठे जाऊ नका, पहा आमचा विशेष कार्यक्रम राजकारण अनलिमिटेड। आणि महाराष्ट्रासाठी एक मोठी बातमी आहे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीमुळे पुण्यामध्ये ब्राह्मण विरुद्ध मराठा असा वाद पेटण्याची लक्षणं होती। चंद्रकांत पाटलांच्या कोथरूडमधल्या उमेदवारीला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आज पाठिंबा जाहीर केलाय, पण आता यावरून ब्राह्मण महासंघातच वाद निर्माण झाला। चंद्रकांत पाटलांना पाठिंबा देण्याबाबत आनंद दवे परस्पर पत्रक काढलंय, पण याला ब्राह्मण महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आक्षेप घेतलाय। कोथरूडच्या जागेवर चंद्रकांत पाटलांविरोधात ब्राह्मण महासंघाने मयुरेश अरगडे हा उमेदवार खरा म्हणजे दिलेला आहे। या संदर्भात कोथरूडमध्ये ब्राह्मण महासंघाच्या प्रतिनिधींसोबत चंद्रकांत पाटलांची बैठक पार पाडली। ब्राह्मण महासंघाने दिलेला उमेदवार मागे घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। अतिशय नाट्यमय घडामोडी पुण्यामध्ये घडल्या। यावेळेस ब्राह्मण महासंघाने काही मागण्या मांडल्या आणि मागण्यांवर निवडणुकीनंतर विचार केला जाईल असं आश्वासन चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलंय। दादांशी बोलताना त्या सगळ्या मागण्या परत एकदा मांडण्यात आल्या। दादांनी सुद्धा परत एकदा सरकार आल्यानंतर त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करू आणि सर्वेक्षणासाठी सुद्धा एखादी एजन्सी नेमण्याचा सुद्धा प्रयत्न करू, जर सरकार दरबारी ते नियमात बसत असेल तसं, आणि ब्राह्मण समाजाच्या सर्व मागण्यांकडं अतिशय सॉफ्टपणे विचार करून समाजावर अन्याय होणार नाही अशी त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली असल्यामुळं ब्राह्मण समाजानं, ब्राह्मण महासंघानं इथं जो एक विरोध चंद्रकांत दादा पाटलांना केला होता, आज आम्ही तो विरोध इथं थांबवतो आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी आजचा दिवस थोडा टेन्शनचा होता, कारण त्यांच्या उमेदवारी अर्जावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जावरचे सगळे आक्षेप काही वेळापूर्वीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळले आहेत। मुख्यमंत्र्यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्राच्या छाननीच्या वेळेस काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख, प्रशांत पवार आणि इतर उमेदवारांनी आक्षेप घेतला होता। मुख्यमंत्र्यांनी सादर केलेलं प्रतिज्ञापत्र हे खरं म्हणजे नोटरी समक्ष सादर केलंय, पण त्या नोटरीची मुदत संपली असल्याचं दिसून आलं, त्यामुळे हे शपथपत्र अवैध असावं असा आरोप विरोधकांनी केला। पण देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे त्यांच्या प्रतिनिधींनी विरोधकांचा दावा फेटाळणारी कागदपत्रं सादर केल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी अखेर निर्णय दिलाय की हे शपथपत्र वैध आहे, या नोटरीने त्यांची वैधतेची मुदत योग्य वेळेत वाढवून ठेवली होती, त्यामुळे कोणताही अडथळा आज आला नाही, मुख्यमंत्र्यांना त्यामुळे दिलासा मिळालेला आहे। आरओ साहेबांनी त्यांचं आणि आमचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर असा निर्णय दिला की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध आहे आणि तो स्वीकृत करण्यात येत आहे। देवेंद्रजींच्या उमेदवारीवर जे आक्षेप घेतले होते ते आक्षेप त्यांनी फेटाळून लावले। महायुतीची पत्रकार परिषद झाली, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर दिली, पण आज उद्धव ठाकरे पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांच्या समोर गेले। मित्रपक्षांना मी जागा दिल्या आहेत, मात्र जागा दाखवण्याचं काम हे त्यांचं त्यांनी करावं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला एक प्रकारे टोळा लगावला। आज OBC समाजाच्या वेगवेगळ्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरेंनी चर्चा केली आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी हा टोला लगावला। वेगवेगळ्या समाजात विखुरलेले शिवाजी महाराजांचे मावळे पुन्हा एकत्र आले आहेत असं OBC समाजाच्या नेत्यांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले।
आता इतिहास घडणार नाही तर आम्ही घडवणार आहोत असं म्हणतानाच धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. कायदेशीर मार्गाने होत नसेल तर अन्य संवैधानिक मार्गाने धनगरांना आरक्षण देणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ऐका ते काय म्हणाले. मी गेल्याच वेळेला सांगितलेलं आहे की शिवसेना प्रमुखांची भूमिका ही आज सुद्धा माझी कायम आहे की प्रत्येक जातीला पोट असतं पण पोटाला तुम्ही जात लावू नका. जर का आमचं सरकार आहे, समजा मी मुख्यमंत्री असेल तर माझं कर्तव्य आहे की माझ्या राज्यात कोणीही भुकेला राहता कामा नाही, कोणीही कोणतेही पोट हे उपाशी राहता कामा नये. तिथे जात पात धर्म न बघता ते पोट भरलं गेलंच पाहिजे. हे राज्यकर्त्याचं आणि सत्ताधाऱ्याचं काम असतं, नवे कर्तव्य असतं, ते बजावलं गेलंच पाहिजे. एकदा जागा दिल्या की दिल्या, मग त्यांना त्यांची जागा, त्यांच्या जागा दिल्यानंतर कोणाला कोणती जागा दाखवायची हा त्यांचा प्रश्न आहे. मी जागा दिल्या, त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम त्यांचं आहे. म्हणजे जागा म्हणजे ही जागा बाबा तुझी, ही जागा तुझी, असं मी बोलतोय. मी जागा त्या सोडल्या त्या भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षासाठी. आता भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मित्राला त्यांची जागा दाखवली असेल, म्हणजे जागा दिल्या असतील, तर माझं त्याच्यावरती काही आक्षेप नाही. म्हणून हे जे काही माझ्यासोबतचे मित्र आहेत, हे कोणतीही जागा न मागता फक्त एवढंच म्हणतायत की जागा राहा. हा 5 वर्षाचा कारभार करत असताना मग मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून त्या अंमलात कशा आणायच्या याच्यासाठी निश्चित स्वरूपात पावलंही टाकली गेले. धनगर आरक्षण, हे धनगर आरक्षण देताना आदिवासी समाजाच्या आरक्षणाला हात न लावता आपण त्यांना देतोय. कारण ही सर्व मंडळी ही स्वाभिमानी आहेत, कोणालाही दुसऱ्याच्या ताटातलं काही नकोय, आपल्या हक्काचं पाहिजे. आणि त्याकरता कायदेशीर ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या दिशेने सुद्धा पावलं टाकली गेलेत, पण ही पावलं जलद गतीने टाकली जायला पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना सगळ्यांना वचन देतोय की आजपर्यंत लटकून राहिलेले तुमचे जे काही विषय आहेत हे मी सोडवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक महत्वाचा विषय गाजतोय, तो म्हणजे आरेमधल्या कारशेडसाठी जी वृक्षतोड होते. खरं म्हणजे याविरुद्धच्या सगळ्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आणि त्यानंतर शुक्रवारी रात्री मध्यरात्री काही ठिकाणी वृक्षतोड सुरू झाली आणि त्यावरून राजकारण पेटलं. खरं म्हणजे शिवसेनेनं आधीपासून आरेतल्या वृक्षतोडीच्या विरोधात भूमिका घेतली होती. शिवसेना अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आरेमधली झाडं ही तोडण्याचा हा जो विषय आहे हा स्वतंत्र आहे. खरं म्हणजे उद्धव ठाकरे जेव्हा आज पत्रकार परिषदेसमोर गेले तेव्हा उद्धव ठाकरेंना या आरेविषयी पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा उद्धव ठाकरे सांगतात की या विषयावर मी स्वतंत्र बोलेन, सरकार आल्यानंतर झाडांचे खुनी जे असतील त्यांना पाहून घेईन, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आरे आरे हा विषय महत्वाचा आहे, त्याच्यावरती मी वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. कारण तो या सगळ्या विषयांमधला एक विषय नाहीये, तो स्वतंत्र विषय आहे. आणि त्याच्यासाठी काल काय घडले, आज काय घडतंय, जे काय घडवणारे कोण आहेत, या सगळ्याची माहिती घेऊन मला जे बोलायचं ते मी रोखठोक आणि ठणठणीत बोलणार आहे. त्याच्यामुळे आरे हा विषय काही मी सोडत नाहीये. आता या विषयात मी तो विषय मिक्स करत नाहीये. कारण उद्याचं सरकार हे आमचं असणार आहे आणि सरकार आल्यानंतर हे झाडांचे जे कोणी खुनी असतील त्यांचं काय करायचं ते आम्ही बघू. आरेमधल्या वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला असतानाच आता यावरून राजकारण पेटलंय. या मुद्द्यावर आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण देशानं भूमिका घ्यावी असं आवाहन केले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी. जय महाराष्ट्राच्या शून्य प्रहर या विशेष कार्यक्रमात प्रसाद काथे यांनी विचारलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी आवाहन केलंय. हा कार्यक्रम आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत, पण त्याआधी ऐकूया संजय राऊत काय म्हणाले. 164-126 असा समसमानचा फॉर्म्युला स्वीकारणारी शिवसेना आदित्य ठाकरेंच्या निवडणुकीच्या निमित्तानं बाकी सगळं विसरायला तयार झाली असंच दिसतं. हा तुमचा गैरसमज. शिवसेना हा पक्ष आहे, हा 2 जागा वाढल्या आणि 2 कमी झाल्या ह्याच्यावरती उभा नाहीये. पण वरळीच्या पलीकडे शिवसेनेला इंटरेस्ट आहे ना लढण्यामध्ये? मी मगाशी आपण म्हटलं ना तुमच्या प्रश्नाला उत्तर, 100 जागा आम्ही जिंकू अशी आमची आज ताकद आहे. वरळी एक सिम्बॉलिक लढाई आहे, वरळीत लढाई नाहीच आहे. आता आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरतील. वरळीमधली लढाई ज्या दिवशी त्याने अर्ज भरला त्या दिवशी संपलेली आहे. आता फक्त मताधिक्य किती आहे तिथे हीच भूमिका पाहावी लागेल.
आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या ज्या लढाया आहेत त्याकडे आमचं लक्ष आहे. याच लढाईमध्ये जाता जाता पुन्हा एकदा आरेचा प्रश्न विचारावा असं वाटतं की तुम्हाला आरेची लढाई किती ताणायची आहे. मी मगाशी म्हणालो की हा विषय जरी पक्षाच्या स्तरावरती असला तरी त्याचं नेतृत्व करणारं आमची टीम वेगळी आहे. मग आदित्य ठाकरे असतील किंवा इतर आमचे लोक आहेत, महानगरपालिकेतले काही प्रमुख लोक आहेत. हा प्रश्न राजकीय नाही आहे, हा ताणण्याचा विषय नाही आहे, हा मुंबईचे फुफ्फुस वाचवण्याचा प्रश्न आहे, ऑक्सिजन देणारं. त्याच्यामुळे तुम्ही याच्याकडे राजकीय दृष्टीने पाहू नका. ते फुफ्फुस वाचवण्यासाठी प्रसंगी सत्ता नाही मिळाली तरी चालेल इतकी टोकाची भूमिका घेता येईल? कोणी घेतली अशी भूमिका? शिवसेनेने घ्यावी का? घ्यावी, आम्ही लढतोय ना प्रत्येक वेळा. तुम्ही हे शिवसेनेवरच बोट का दाखव? इतर पक्षांना हे जंगलं, डोंगर, दऱ्या, नद्या वाचवायच्या नाहीत का? तुम्ही प्रत्येक वेळेला ही जबाबदारी शिवसेनेवर टाकताय. याचं कारण लोकांच्या अपेक्षा फक्त आमच्याकडून आहेत का? भारतीय जनता पक्षाचे जे मुंबईत राहणारे प्रमुख लोक आहेत ज्या देशामध्ये आहेत, स्वतः प्रधानमंत्री मोदी आमच्या पर्यावरणावर बोलतात, गंगा शुद्धीकरणावर बोलतात, प्लास्टिक बंदीवर बोलतात, हा हवा पाण्यावर बोलतात, बोलतात ना. म्हणजे मग मोदींनी आरेवरही बोलावं? बोलावं. या देशामध्ये स्वतंत्र पर्यावरण मंत्री या देशात सुद्धा आहे. या देशातल्या न्यायालयाने अनेकदा पर्यावरणाच्या बाजूला निकाल दिलेले आहेत, दिले आहेत ना अगदी. पर्यावरणासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे न्यायालयानं. पण आता मोदी काय करावं? गंगा शुद्ध करण्यासंदर्भात न्यायालयापर्यंत लढाया झालेल्या आहेत. यमुना प्रदूषित होते तेव्हा सुद्धा त्यात न्यायालय मध्ये आलेलं आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करता शिवसेनेने घेतलेली भूमिका ही 100% योग्य आहे. पण मग यावर मोदींनीही काही भूमिका घ्यावी? देशाने घेतली पाहिजे भूमिका. मी मोदी म्हणून पाहत नाहीत, प्रधानमंत्री असतील, राष्ट्रपती असतील, कुणी असेल, ही भूमिका देशाने घेतली पाहिजे. या देशातली जंगलं, जमीन, पाणी, हवा हे शुद्ध ठेवायचं की नाही, वाचवायचं की नाही, की आपला तडफडत मरायच्या पुढल्या पिढीनं विष शरीरात घेऊन भिनवून, हा विचार देशानं करायचा, देशाच्या राज्यकर्त्यांनी करायचा. ही संपूर्ण मुलाखत शून्य प्रहार या विशेष कार्यक्रमात जय महाराष्ट्रवर थोड्याच वेळात आम्ही दाखवतोय. महायुतीच्या जागा वाटपात मित्रपक्षांना योग्य प्रमाणात जागा न मिळाल्यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. कमी जागा मिळाल्या असल्या तरी सत्ता आल्यानंतर योग्य वाटा मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलंय हे देखील आठवले सांगतायत. RPIला 10 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती. उत्तर महाराष्ट्रात एकही जागा मिळाली नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे असं आठवले सांगतायत. आमच्यावर अन्याय झालेला आहे. आम्हाला 10 जागा मिळायला पाहिजे होत्या. RPI जो पक्ष आहे हा गावागावामध्ये RPIचा पक्ष आहे, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये, शहरा शहरामध्ये RPIचा पक्ष आहे. आणि आमचा पक्ष छोटा आहे पण कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पाडायचं हे काम माझ्याकडे असतं. त्यामुळं आमची मतं आम्ही आमच्या मतावर निवडून येत नाही. पण RPIमध्ये किती गट असले तरी माझा गट हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रभावशाली आहे. त्यामुळे थोडा अन्याय तर झालेला आहे पण आता अन्याय सहन करण्याची आम्हाला सवय आहे. त्यामुळं अन्याय सहन करून पुढं जे काय मिळणार आहे ते मिळवून घेण्याचा प्रयत्न आमचा आहे. इतरही काही पर्याय अजिबात नाही आहे. मागे आम्ही तिसरी आघाडी करून बघितलेला आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये भाजपचा बालेकिल्ला झालेल्या नाशिकला यंदा मात्र बंडखोरीची लागण झाली. नाशिक पुन्हा काबीज करण्याची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेलाही मोठा धक्का बसला. तर आयारामांच्या भरतीनं राष्ट्रवादीला पुन्हा अंकुर फुटला आणि त्यातच महायुतीतील शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे मोठं आव्हान पुढे राहिलंय. एकंदरीत सत्ताधारी भाजपची चहूबाजूनी कोंडी करण्यासाठी सर्व पक्ष एकत्रित झाल्याची परिस्थिती आज पाहायला मिळते. नाशिक पूर्व मतदारसंघ म्हणजे खऱ्या अर्थाने भाजपचा बालेकिल्ला. पंचवटी, तपोवन हा या मतदारसंघातील मोठा भाग म्हणजे भाजपची परंपरागत वोट बँक. मात्र याच मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांचं तिकीट कापलं आणि मनसेच्या प्रदेश उपाध्यक्षांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. काल 2 वेळा त्यांना कॉल केले आणि भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला वेळ नाही दिला. माझी इच्छा होती की त्यांनी थांबवा पक्षासोबत आणि पक्षासोबत काम करावं. नाराजी उमेदवारी चालूच असते. त्यांनी बऱ्याच वर्ष काम केलं पक्षामध्ये. ते हाडाचे कार्यकर्ते आमचे.
पण आम्हाला वाटत होतं त्यांनी राहावं आमच्यासोबत. अजूनही मी आवाहन करतो त्यांनी आमच्यासोबत राहावं. डिकलेंना भाजपची उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादीने जोरदार हालचाली करत भाजपला यशस्वी खिंडार पाडलं. बाळासाहेब सानप यांनी चक्क गळ्यातील कमळाचा पट्टा काढला आणि राष्ट्रवादीचा पटका गळ्यात घातला आणि छगन भुजबळ यांची खेळी यशस्वी झाली. ज्या ज्या काही योजना आणल्या, ज्या ज्या काही मतदारसंघामध्ये कामं आणले, ह्या कामाच्या माध्यमातून मला पूर्णपणे खात्री होती की मला पार्टी तिकीट देईल. परंतु मी कालपर्यंत वाट पाहिली, आज सकाळी 10 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत वाट पाहिली. त्यांनी मला एक जो उमेदवार ज्याच्याशी आम्ही 25 वर्ष 30 वर्ष पार्टीच्या व्यतिरिक्त आम्ही संघर्ष करून निवडून येत होतो त्या उमेदवाराला पार्टीत घेऊन तिकीट दिलं. बंडखोरीचं ग्रहण फक्त नाशिक पूर्वपुरतं मर्यादित नाहीये, तर पश्चिम मतदारसंघात देखील शिवसेनेने कडवं आव्हान भाजपसमोर उभं केलंय. युती धर्म पाळण्याची भाषा बंद करत शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतलीय. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद असल्यानं शिवसेनेच्या नगरसेवकांची बंडखोरी भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. तर एकेकाळी मनसेचा गड मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये सेनेतून मनसेत प्रवेश केलेले दिलीप दातीर देखील निवडणूक लढवत असल्याने पश्चिमची जागा कुणाकडे जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आधी जबाबदारी आमच्यावरती आहे. आम्ही सर्व मिळून 3 लोकांनी आम्ही तिघांनी फॉर्म, मामा ठाकरे असतील, सुधाकर भाऊ बडगुजर असतील आणि मी असेल, आम्ही तिघांनी फॉर्म भरलेले आहेत. आम्ही शिवसेनेचा एक फॉर्म दिलेला आहे आणि अपक्ष दिलेला आहे आणि आता आमचं ठरलंय की येणाऱ्या 2 दिवसामध्ये आपल्याला सगळं कळेल आणि शिवसेनेच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या मतदाराला जे अभिप्रेत आहे ते आम्ही नक्की करणार. परिवर्तनाची नांदी आहे. संपूर्ण नाशिक नव्हे तर महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, यात माझ्या मनात कुठली तीळमात्र शंका नाही. नाशिक मध्येची उमेदवारी पुन्हा एकदा देवयानी फरांदेंना भाजपने दिल्याने इथून इच्छुक असलेले प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीतेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनांनी गीतेंची नाराजी दूर करण्यात यश मिळवल्याने सध्या तरी फरांदे यांना दिलासा मिळालाय. तर देवळाली मतदारसंघात भाजप नगरसेविका सरोज अहिरेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने इथली रंगत वाढली आहे. त्यामुळे यंदा नाशिकमधील या लढतींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल. तब्रेज शेखसह किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक. राजकारण अनलिमिटेडमध्ये आपण पाहणार आहोत की कागल विधानसभामध्ये काय होतंय, समरजित घाटगे यांनी बंडखोरी का केले हे देखील पाहणार आहोत. छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका. कागल विधानसभा मतदारसंघातून समरजित घाटगे यांनी बंडखोरी केली आहे. शाहू महाराजांच्या जनक घराण्यातील समरजित घाटगे यांना भाजपनं पक्षात घेऊन पुणे म्हाडाचं अध्यक्षपद दिलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कागलला 3 वेळा वेगवेगळे कार्यक्रम घेऊन समरजित राजेंना मोठं पाठबळ दिलं. त्यातून समरजित राजे घाटगे यांनी कागल तालुक्यात भाजप रुजवत राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं. समरजित राजेंचं हे कार्य पाहून महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समरजित राजेंची विधानसभेची उमेदवारी घोषित केली. भाजपकडून थेट उमेदवारी घोषित केलेल्या यादीत समरजित यांचं नाव अग्रभागी होतं. मात्र कागल मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला आल्यामुळे हा मतदारसंघ सोडायला शिवसेनेने नकार दिला. त्यातून समरजित राजेंच्या अपेक्षांवर पाणी फिरलं. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज घाटगे यांनी म्हाडाच्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. परिणामी गेल्या 4 वर्षात केलेल्या तयारीवर आणि जनतेच्या पाठबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेत शिवसेनेच्या उमेदवारासमोर आता बंडखोरी केली. ही बातमी आहे पुण्याची. पुण्यातल्या 8ही मतदारसंघातून सर्वपक्षीय बंडखोरी करण्यात आली आहे. कसबा, कॅन्टोनमेंट, खडकवासला, वडगाव, वशेरी, पर्वती, आळंदी, खेड, शिरूर या मतदारसंघात बंडखोरी करण्यात आली आहे. हे बंडखोर थंड होतील अशी भूमिका शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी घेतली.
आता बघूया ह्या बंडखोरांचं बंड शमवण्यात त्यांना यश येते का. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता अर्जांची छाननी सुरू आहे. आतापर्यंत राज्यात 4 अर्ज बाद झालेत. यात राष्ट्रवादीचे 2, काँग्रेसचा 1 आणि मनसेच्या 1 उमेदवाराचा अर्ज आहे. चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रशांत शितोळेंचा अर्ज बाद करण्यात आला. छाननीमध्ये अर्जात त्रुटी आढळल्याचं निदर्शनास आल्याची निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे. आधीच भोसरीमध्ये राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नव्हता. पिंपरीत ऐनवेळी उमेदवार बदलण्याची नामुष्की आली आणि त्यातच चिंचवडच्या उमेदवाराचा आता अर्ज बाद झालाय. बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची वाताहत आहे. तर मुंबईमध्ये कुर्ल्यामध्ये ज्योत्स्ना जाधव यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. पण इथं राष्ट्रवादीनं मिलिंद कांबळे यांनाही एव्ही फॉर्म दिला होता, त्यामुळे इथे राष्ट्रवादीचं आव्हान कायम राहिलं. तर दुसरीकडे औरंगाबाद पश्चिमचे काँग्रेसचे उमेदवार रमेश गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. अर्जात गुन्ह्यांची माहिती न भरल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज बाद केला. गायकवाड यांनी न्यायालयात जाण्याची तयारी केली. एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथी सुरू आहेत. आता काही तास राहिलेत बंडखोरांना शांत करण्यासाठी आणि त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी. बघूया कोण राहतात आणि कोण जातात. राजकारण अनलिमिटेडमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र. या पुढचा कार्यक्रम आहे शून्य प्रहर, संजय राऊत यांची मुलाखत.